घातकी पूर्व चक्र समर्थांच्या मागोमाग तोही उठला। समर्थांनी एकदम त्याच्या खांद्यावर हात ठेवला। त्याच्या गळ्यात एक चांदीचं लॉकेट होतं, ते समर्थ हातात घेऊन पाहत होते। हे कोणी दिलं रे तुला? बाबांनी। त्यात काय माहितीये का तुला? नाही। ठीक आहे, चल। आम्ही टॅक्सीतून चाललो होतो आणि सुधीर ड्रायव्हरला रस्ता सांगत होता। टॅक्सीत चढण्याआधीच समर्थांनी सुधीरला अगदी बजावून सांगितलं होतं की वाटेत या विषयावर कोणतेही प्रश्न विचारायचे नाहीत, कोणतीही चर्चा करायची नाही, नाहीतर त्यानं समर्थांना खासच भंडावून सोडलं असतं। सुधीरच्या घरापाशी पोचायला 7 वाजले। बंगला नवा होता, अगदी आधुनिक बांधणीचा होता। आवारात बागेला नुकतीच सुरुवात केलेली दिसत होती। काही वर्षानंतर या जागेला जुनेपणा येईल, राहिलेपणा येईल। माणसाच्या वस्तीचा ठसा त्यावर उमटेल, पण अजून आसपासच्या नैसर्गिक भूप्रदेशात मानवाचं हे आक्रमण उप्र परक वाटत होतं। नव्या प्रदेशात टाकलेलं पहिलं पाऊल। बंगल्याच्या फाटकातून आत जाताना समर्थ म्हणाले, सुधीर, तुमच्याकडे कुत्रा वगैरे नाही का रे? नाही, आईला ते आवडत नाही। तो धावत धावत मोठ्या दारातून आत गेला। आम्ही दारापाशी पोहोचेपर्यंत तो आईला हॉलमध्ये घेऊनही आला होता। त्याची आई 40 सुमाराची टापटिपीची अशी स्त्री होती। सुधीरनं तिला काय सांगितलं होतं हे त्याचं त्यालाच माहीत, पण ती मात्र जरा गडबडून गेल्यासारखी दिसत होती। हॉलच्या दाराच्या आतच ती जरा साशंक मुद्रेनं उभी होती। सुधीर तिचा पदर हातात धरून उभा होता। एखादं विलक्षण दिव्य केल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर होतं। समर्थांच्या पहिल्या भेटीचे वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळे परिणाम होतात। काही वेळातच सुधीरच्या आईच्या चेहऱ्यावरची शंका मावळली आणि त्याची जागा एका प्रसन्न हास्यानं घेतली। ती म्हणाली, या ना, बसा, सुधीरचे वडील सध्या इथे नाही आहेत। ते आम्हाला माहिती आहे, एक खुर्ची घेत समर्थ म्हणाले। शेवटी सुधीरच्या आईनं धीर करून विचारलं, सुधीर बरोबर तुम्ही कसे काय आलात? तो तर फोनवर म्हणाला होता की मी एका मित्राबरोबर घरी येतोय म्हणून। तुम्हाला मी आता काही गोष्टी सांगणार आहे, पण माझी एक अट आहे, सुधीरला त्या बाबतीत कोणताही बोल लावायचा नाही। तो माझ्याकडे आला ही त्यानं एक फार चांगली गोष्ट केली आहे। आणि मग अगदी मोजक्या शब्दात समर्थांनी सुधीरची सर्व हकीकत तिला सांगितली। क्षणाक्षणाला तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते। ती काही बोलणार तोच समर्थांनी हात वर केला। मी आता माझ्या पद्धतीप्रमाणे या प्रकरणाचा शोध करणार आहे। सुधीरचा त्यात कसलाही संबंध येणार नाही, त्याला कोणताही धोका उत्पन्न झालेला नाही आणि यापुढे होण्याचीही शक्यता नाही। त्याच्या खिडकीतून त्याला काही दिसलं हा त्याचा दोष म्हणता येईल का? खासच नाही। पण ते हाड आणि असले प्रकार, अस्थी प्रत्येकाच्या शरीरात असतात, समर्थ हसून म्हणाले। त्यांच्या एकंदर शब्दांचा तिच्यावर बराच परिणाम झालेला दिसला। त्यांच्या नकळत तिनं सुधीरला एका हातानं जवळ घेतलं होतं आणि त्याच्या केसांवरून ती हात फिरवत होती। आम्हाला काहीतरी घेण्याचा तिनं खूप आग्रह केला, पण त्या सर्वाला समर्थांनी नकार दिला आणि आम्ही जायला निघालो। दारापाशी थांबून समर्थांनी सुधीरला जवळ बोलावलं। सुधीर, रात्रीच्या वेळी त्या मैदानाच्या बाजूला फिरकायचं नाही बरं का? ते हसत पण गंभीर आवाजात म्हणाले। मला नाही वाटत तो आता एकटा झोपेल, त्याची आई म्हणाली। आणि मग समर्थ तिच्याकडे वळून म्हणाले, सुधीरचे वडील परत आले की मी एकदा त्यांची गाठ घेणारच आहे, तोपर्यंत तुमच्यासाठी एक सूचना, त्याच्या गळ्यातलं ते लॉकेट काढू नका। त्याच्या गळ्यातलं लॉकेट? ती आश्चर्यानं म्हणाली। हो, ते गळ्यातच राहू देत। समर्थ आणि मी बाहेर पडलो। बाहेर पडल्यावर समर्थ त्या मैदानाच्या बाजूला निघतील ही माझी अपेक्षा खोटी ठरली नाही। त्या बंगल्याला वळसा घालून आम्ही मागच्या बाजूला आलो। एका बाजूला रस्ता आणि एका बाजूला झाडी, यांच्यामध्ये सुमारे 10-12 एकरांची जमीन
साफ केलेली दिसत होती. ना देहाती ना नागरी अशा अर्धवट अवस्थेत ती होती. खाली वावरातली ढेकळं आणि वर टेलिफोन विजेच्या तारा असं विसंगत दृश्य दिसत होतं. दिवस संपत आला होता. रात्र आपले काळोखाचे जाळे दूरवर फेकायला लागली होती. दिवसाअखेरीचा वारा माळरानावरून घोंगावत होता. इतक्या लांबूनही झाडांचे शेंडे वाऱ्यात झुलताना दिसत होते. संध्यासमय, एक संक्रमणाची वेळ. आम्ही मैदानातून चाललो होतो. काही बोलत नव्हतो. समर्थ अंतर्मुख झाले होते. कशाचा तरी वेध घेत होते आणि मध्येच एकाएकी ते थांबले. मला ती जागा लाखो चौरस फूट पसरलेल्या मैदानातल्या इतर जागांपैकीच एक होती. पण समर्थांना तिथे काहीतरी वेगळेपणा जाणवला होता. ते एका ठिकाणी निश्चल उभे होते. अर्धवट मिटलेल्या डोळ्यांनी ते आसपासचा भाग पाहत होते. दृष्टी आणि तिच्या मदतीला आणखी काहीतरी देऊन त्यांचा हा शोध चालला होता. नजर फिरत फिरत शेवटी एका विवक्षित बिंदूवर स्थिर झाली. आमच्यापासून 10-15 पावलांवरच ती जागा होती. समर्थ तेथपर्यंत गेले आणि हातातल्या काठीनं त्यांनी खालची वाळलेली जमीन उलटीपालटी केली. वाळलेल्या तणाची मुळं, लहान दगड, माती याखेरीज तिथे काही नव्हतंच. काही वेळ ते तसेच उभे राहिले आणि मग सावकाश वळून सुधीरच्या बंगल्याकडे पाहू लागले. आता अंधार झाला होता आणि बंगल्यातले दिवे लागले होते. काठीनं दिशा दाखवत ते मला म्हणाले, अप्पा, ती बघ सुधीरची खोली. लांबवरच्या त्या उजळलेल्या चौकोनात एक लहानशी काळी छायाकृती दिसत होती. छोटा सुधीरच खोलीतून आमच्या हालचाली निहाळत असावा. समर्थांनी एक हात हवेत उंच केला. त्या लहान छायेचाही एक हात वर गेला. चला निघूया अप्पा, आता पाहण्यासारखं काही नाही इथं. आम्ही परत निघालो. अप्पा, आज रात्री माझ्याकडेच ये, समर्थ म्हणाले. एक परिचित शिरशिरी माझ्या सर्वांगावरून गेली. आपण आज रात्री इथे येणार आहोत? मी विचारलं. यायलाच हवं, नाही का? समर्थ बोलत होते पण त्यांचे विचार दुसरीकडेच कुठेतरी गुंतले होते. मला यावेळी जरासं बुचकळल्यासारखं वाटतंय अप्पा. संध्याकाळी सुधीर आमच्याकडे आल्यापासून आत्तापर्यंत मला समर्थांशी बोलायची संधीच मिळाली नव्हती. ती आता मिळत होती. समर्थ, या प्रकाराचा अर्थ तरी काय आहे? सुधीरला खरोखर काही दिसलं का? तुम्ही त्यात लक्ष घालणार का? हे प्रकरण महत्त्वाचं आहे का? का काही उन्हाळ मुलांचा हा व्रात्यपणाचा उद्योग आहे? अप्पा, मी प्रत्यक्ष या जागी येऊन पाहिलंय आणि माझी खात्री झाली आहे की हा केवळ उन्हाळ मुलांचा चाळा नाही. सुधीरला काहीतरी दिसलं होतं हे निःसंशय. कसं दिसलं आणि मग ते पाहिल्यावर तो त्यातून कसा बचावला हे विचार करण्यासारखे प्रश्न आहेत. पण एवढं नक्की की आपल्याला यात लक्ष घालायला हवं, घालायलाच हवं. त्यांच्या पुनरुक्तीतला च हा धोक्याचा इशारा देणारा होता. कुणाला काही अपाय होण्याची भीती आहे? मी विचारलं. रस्त्यावर पडलेल्या निखाऱ्यासारखा अपाय. कोणाचा त्यावर कधी पाय पडेल ते सांगता येत नाही. पण पाय टाकणारा माणूस भाजला जाणार हेही निर्विवाद. जरा वेळ थांबून ते पुढे म्हणाले, सुधीरला मात्र काही झालेलं दिसत नाही. एका विलक्षण दृश्याचा साक्षीदार होऊनही तो सुरक्षित आहे. मला असं वाटतं की ते त्याच्या गळ्यातलं लॉकेटच यामागे असावं. त्यावरचा छाप तू पाहिलास का अप्पा? एका प्रसिद्ध भारतीय साधू पुरुषाची ती मुद्रा होती. आज जर काही रक्षा किंवा अंगारा असेल तर मग माझी खात्रीच पटेल. पण समर्थ, हजारो नाही लाखो लोक असली साधनं वापरतात. त्यातले काही अंधश्रद्धाळू असतात, काही दुराचरणी असतात, काही दांभिक असतात. का सरसकट सगळ्यांनाच हे संरक्षण मिळू शकेल? मिळू शकेल नाही, मिळतच. केवळ ते वापरणाऱ्यांनाच नाही,
त्यांच्या सहवासात वावरणाऱ्यांनाही ते मिळतं, समर्थ आवेशाने म्हणाले. अंधारात एकानं दिवा पेटवला तर प्रकाश सर्वांना मिळतो का नाही? फूल एकाच्याच हातात असलं तरी सुगंध त्याच्यापुरताच मर्यादित राहतो का? अनेक बिंदूतून उत्सर्ग होणारी ही संरक्षक शक्ती तिचे तंतू सर्वत्र पसरतात, एकमेकात मिसळतात, गुंततात, एक विशाल जाळं तयार होतं. मानव, पशु, पक्षी, वृक्ष, वेली सर्व निर्मितीवर ही झालर पसरली जाते. त्यांना कळो वा न कळो, ते या छायेखाली आहेत. प्रश्न एवढाच आहे, सुधीरला यापैकी काही दिसायला नको होतं. ते दिसलं कसं आणि ते पाहूनही तो वाचला कसा? पण केवळ दिसण्यानं? केवळ दिसण्यानं? आप्पा, दिसणं ही इतकी साधी क्रिया नाही बरं. आपल्याला जाणवतं ते एक प्रकाश चित्र, किरणांच्या छाया, ठराविक रंगाचे संच, पण याबरोबरच आणखी कशाकशाला आत प्रवेश मिळतो. दृश्य किरणांवर आरूढ होऊन येणाऱ्या या शक्ती उष्णतेसारख्याच अदृश्य असतात, पण त्यांच्यासारख्याच त्या दाहक असतात, विषारी असतात, मुंग्यांसारख्या मेंदू पोखरतात, त्याला कीड लावतात, कणाकणानं त्याचा ग्रास करतात. दिसण्यानं काय झालं? हां, दिसण्यातच सर्व आहे. दृष्टीआड सृष्टी म्हणतात ते उगाच नाही. समर्थांचे हे शब्द मोठे सूचक असतात, एका वेगळ्या आणि भयानक सृष्टीची जाणीव करून देणारे असतात. माझ्या समोर चित्र आलं ते प्रकाशकिरणांवर स्वार होऊन येणाऱ्या, मेंदूत प्रवेश मिळवणाऱ्या लहान लहान पण हिंस्त्र सैतानी कीटकांचं होतं. ठीक आहे, आज रात्री पाहूयाच प्रत्यक्ष, समर्थ म्हणाले. तेव्हा मग रात्रीची काळी शाल, प्रकाश मावळलेला, हालचाल थंडावलेली, आवाज गुदमरलेला, रात्रीची काळी गुपितं घेऊन चोर पावलांनी कानांवरून सरकणारा मंद वारा, वाऱ्यावर अंधाऱ्या मातीचे वास, झाडाखालच्या गर्द सावल्यांचे, चोरट्या हालचालींचे, रात किटकांची गुणगुण, सर्व काही त्या वाऱ्यावरून वाहत होतं. वरून ताऱ्यांचा धूसर प्रकाश ओघळत होता. रात्रीचं रहस्य आणखीच गहन होत होतं. काळोखाच्या थिजलेल्या लाटेसारखी दिसणारी झाडांची रेषा जवळ आली. काळोखाचा आणखी एक पदर. आम्ही त्या झाडांच्या छायेत प्रवेश केला आणि एका नव्या सृष्टीत पाऊल टाकलं. आसपास अंधार साकळला होता. दिवसाच्या प्रकाशात विरळ वाटणारी ही झाडं अंधार पडताच एकमेकांजवळ आल्यासारखी वाटत होती. अंधाराचे तणावे खोडाखोडांना सांधत होते. आत प्रवेश करू पाहणाऱ्यांना जवळजवळ शारीरिक प्रतिबंध करत होते. इथल्या अंधाराला वजन होतं. हलका तारका प्रकाश वरच्यावर झाडांच्या शेंड्यावरच तरंगत राहिला होता. त्याला इथे प्रवेश नव्हता. क्षणभर मला असा एक विलक्षण भास झाला की हा अंधार श्वासावाटे शरीरातही जाईल आणि शरीरातल्या लहान मोठ्या सर्व पोकळ्या भरून टाकेल. आपण आतून बाहेरून काळेकुट्ट होऊ आणि मग या गडद काळोखात विरघळून जाऊ. झाडांच्या सावल्यात आणखी एक सावली उभी राहील, दिवसाच्या प्रकाशासमोर नाहीशी होणारी. हे विचार शहाणपणाचे नव्हते, कदाचित माझे स्वतःचेही नव्हते, बाहेरून कोठून तरी आले होते. अंधाराचा एक सूक्ष्म पाश जणू काही माझ्या मेंदूत एव्हानाच जाऊन रुतला होता आणि माझी कल्पना तशी काही अगदीच असंभाव्य नव्हती. कारण नीट लक्ष देऊन पाहिलं तर वृक्षांपासून वेगळ्या अलिप्त अशा काही उभ्या सावल्या खरोखरच ठिकठिकाणी दिसत होत्या. काळोखाचे थरथरते स्तंभ. ते कोण होते?